आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. नाशिक जिल्ह्यामध्ये 48 ग्रामपंचायतींच्या मतदानाला सुरुवात. जलालपूर ग्रामपंचायतीसाठी शांततेमध्ये मतदान सुरू. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात. 14 पैकी 6 ग्रामपंचायती बिनविरोध, तर 7 सरपंच पदासाठी 19 उमेदवार रिंगणात. रायगडमध्ये 210 ग्रामपंचायतींसाठी मतदान, पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात. सातारा जिल्ह्यामध्ये 78 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू, 237 मतदान केंद्रांवर मतदान सुरू. वर्ध्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूक मतदानाला सुरुवात. 29 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका, तर 33 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक. मतदान केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त. सांगलीमध्ये ग्रामपंचायत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद. सरपंच पदासाठी 218, तर सदस्य पदांसाठी 1512 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पडाला. पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार, मराठा बांधवांना भेटणार. उद्या सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येणार, टाइम बॉन्डबाबत चर्चा करणार. जरांगी पाटलांची माहिती. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर रामदास कदमांचा दावा. गजानन कीर्तिकर उभे न राहिल्यास सिद्धेश कदम उमेदवारी मागतील. रामदास कदमांचं मोठं वक्तव्य. 2019 शिवसेनेनं जिंकलेल्या 18 जागांवर ठाकरे गट दावा करणार. भास्कर जाधवांचं वक्तव्य. 18 ठाकरे गट, 4 राष्ट्रवादी, 1 जागा काँग्रेसला मिळावी, तर उरलेल्या 25 जागांवर वाटपाबाबतच चर्चा करावी. भास्कर जाधवांची माहिती.